अभिनय वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे मी तो करतो आहे, आता माझं क्षेत्र आहे, व्यवसाय आहे, आवड आहे, छंद आहे, पॅशन आहे, श्वास आहे, पण मला मॉडेल व्हायचं होतं कधी काळी, आणि आजही त्याच्या आठवणींनी मला स्फुरण चढतं आणि मला पटकन रॅम्पवॉक करावं असं वाटतो असं काही आठवलं की. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघता लच्चप मराठी. फुलराणी या चित्रपटाचं निमित्त आहे आणि अभिनेते सुबोध भावे आहेत आपल्यासोबत. सर, तुम्ही ग्रूमिंग करताना दिसतायत फुलराणीचं, आणि जसं प्रियदर्शनीने आजच्या या कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही त्या शूटिंगच्या प्रवासातही ग्रूमर म्हणून काम केलेलं आहे, पण आज आम्हाला एक छान संधी इथे लाभली, ती म्हणजे या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पत्रकार, महिला पत्रकार सहभागी झाले आणि सुबोध भावे यांच्यासोबत रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली आहे. वा, कमाल होतं. मला संधी मिळाली, मला 14 वेळा रॅम्पवॉक करता आला तुमच्यामुळे, मी तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण अभिनय वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे मी तो करतो आहे, आता माझं क्षेत्र आहे, व्यवसाय आहे, आवड आहे, छंद आहे, पॅशन आहे, श्वास आहे, पण मला मॉडेल व्हायचं होतं कधी काळी, आणि आजही त्याच्या आठवणींनी मला स्फुरण चढतं आणि मला पटकन रॅम्पवॉक करावं असं वाटतो असं काही आठवलं की, कारण मला कधीच ॲक्टर व्हायचं नव्हतं, मला तेव्हा मॉडेल व्हायचं होतं शाळेत कॉलेजमध्ये असताना, त्याच्यासाठी मी कष्ट घेत होतो, ते दुर्दैवाने नाही घडलं, पण ते एक आतमध्ये राहिलेलं एक आहे ना की ते असं पटकन बाहेर येतं जेव्हा तुम्हाला सहभागी झाले तेव्हा कळालं की यांना हे आवडतंय. आणि तुमचे ते फोटो पण आम्ही बघितले होते जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या दरम्यान टाकले होते, आणि तो पहिला फोटोशूट माझा ते. हो, पण फुलराणीचं निमित्त तर मला तुमची जी भूमिका आहे त्याबद्दल विचारायचं आहे, कारण तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला ग्रूम केलं त्यांच्याविषयी सांगावं असं वाटतं. मला असं ठरवून नाही ग्रूम केलं, पण मला असं वाटतं ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलं, ते अगदी एक संदीप शितोळे नावाचे दिग्दर्शक होते ज्यांच्याबरोबर मी राज्यनाट्यमध्ये काम केलं, किंवा प्रसन्न पाचवडकर नावाचा डिरेक्टर माझा मित्र होता ज्यांनी मला आयुष्यात पहिल्यांदा काम दिलं, म्हणजे मोठा रोल दिला एकांकिका स्पर्धांमध्ये, तोपर्यंत मला कोणी नाटकातही घेत नव्हतं, त्यांनी विश्वास टाकला आणि मला औरंगजेबाचा रोल दिला, तर तो रोल मी पहिल्यांदा केला. त्याच्यानंतर लोकेश असेल जो त्या काळात आम्ही एकत्र काम करायचो, विक्रम वाटवे चंद्रपूरच्या जंगलात या नाटकाचा रायटर, की ज्यांनी इतकं मोठं नाटक आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्यावरती विश्वास ठेवून मला दिलं, संजय पवार की ज्याच्यामुळे ते नाटक मला मिळालं, उपेंद्र लिमये की ज्याचं काम बघून साला असं काम जमलं पाहिजे, इथपासून मी त्याचा फॅन, ते मित्र, ते एकत्र काम, असा प्रवास आमचा घडला आहे. विक्रम गोखले ज्यांचं पहिलं नाटक मी आयुष्यात बघितलं, प्रशांत दामले ज्याचं काम बघितलं, ध्यानीमणी शिवाजी साटम नीना कुलकर्णी, ते नाटक अजूनही इंटरवलला काळजाचा ठोका चुकला होता ते अजूनही लक्षात आहे, महेश मांजरेकर किंवा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, ही दैवत होती की म्हणजे ह्यांच्याबरोबर कधीतरी आयुष्यात काम करता आलं पाहिजे, किमान त्यांना भेटता तरी आलं पाहिजे असं एक स्वप्न होतं. दिलीप प्रभावळकर, आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांकडनं मोहन जोशी, सतीश तारे, सतीश तारेची कितीतरी नाटकं मी कॉलेजमध्ये असताना विंगेतनं केवळ सतीश काम करतो म्हणून बघितलेत, इतकं मी त्याचा फॅन होतो, म्हणजे मला नाही वाटत त्याच्यासारखा ॲक्टर रंगभूमीवरती आहे आत्ता होता. आणि आत्ताच्या बॅचमधला ओम भुतकर असेल ज्याचं काम मला खूप आवडतं, अमेय असेल वाघ जो विलक्षण काम करतो, किंवा हास्यजत्राची सगळीच टीम असेल, समीर चौगुले असेल, नम्रता असेल, सगळी गँग त्यांच्यामधली, ते हे आमचं ध्यान प्रिया, तर ह्या प्रत्येकाकडनं आजही काम करताना असं वाटतं की आपण काम करू नये, खरं तर या काम यांनीच करावं, आपण फक्त बघत राहावं आणि मग नकळत त्यांच्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपोआप आपण उचलतो आणि आपल्या म्हणून त्या विकतो, पण त्या कुठेतरी आपण चोरलेले असतात, त्यामुळे असं नाही की त्यांनी इन्स्पायर केलं त्या काळात. आणि मी म्हटलं तसं स्मिताताई, संजय सुरकर, विजय तेंडुलकर, सुधीर जोशी, की बघ सुधीर जोशीची आणखी आहे, तो गेल्यानंतर त्याच्या बायकोने माझ्या बोटात घातली, कारण तो मला मुलासारखं मानायचा, तरी तुझ्या बापाची आठवण म्हणून, कारण त्यांना मुलबाळ नाही आहे, तर मला माहीत नव्हतं, पण माझं त्याचं नातं होतं आणि तो गेल्यानंतर माझ्या बापाची अंगठी मला मिळाली. तर ह्या सगळ्या लोकांच्या आयुष्यात येण्याने ही फुलराणी घडते, घडवली जाते आहे, आणि अफाट प्रेम, खूप आनंद आणि खूप किती गोष्टी यांच्याकडनं शिकता आल्या, आणि ह्यांच्यापेक्षा हे कमी की काय म्हणून माझे सगळे गायक मित्र आले, मग शौनक अभिषेके आला, महेश आला, राहुल आला, आनंद भाटे आला, सलील आला, संदीप आला, बेला आली, शर्वरी आली, म्हणजे किती ह्या लोकांनी मला, मग नंतरच्या काळात म्युझिकच आहे की ज्यांनी मला खूप घडवलं, आणि अभिषेके बुवा, उस्ताद आमिर खान साहेब, बडे गुलाम अली खान साहेब, कुमार गंधर्व, भीमसेनजी, किशोरीताई, मुकुल दादा शिवपुत्र, संजीव अभ्यंकर यांची गाणी, हरिप्रसादजी,
म्हणजे अनएंडिंग आहे आणि हे सतत मी ऐकतो, सतत त्याच्यातनंच इन्स्पिरेशन मिळतं, नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन नजर मिळते एकाच गोष्टीकडे बघण्याची. आणि अनएंडिंग आहे हा प्रवास, म्हणजे न संपणार आहे. नक्कीच. आणि ही सगळी मातंबर लोक तुमच्या या प्रवासात असल्यामुळे तो प्रवास समृद्ध करणारा ठरला. पण प्रियदर्शनी कायम कौतुक करते प्रमोशन दरम्यान की तिचं ज्या पद्धतीने तुम्ही सेटवरही ग्रूमिंग केलेलं आहे. प्रियदर्शनी आली येते बघ, तूही येऊ शकतेस. तू काय तक्रार करतेस? मी कौतुक काय खायला आली आहे, माझं कौतुक. प्रश्न विचारला हे पहिल्यांदा करून टाकतो मी, नंतर ते विचारत नाही त्या गोष्टी. हो, तुम्हाला खूप त्रास दिलास गोड खाण्याबद्दल. हिचं मी काही ग्रुमिंग वगैरे केलं नाही, ती ऑलरेडी ग्रूम होऊन आली होती. आणि तिचं ग्रुमिंग केलं असेल तर आमच्या दिग्दर्शकांनी एक महिना तिच्याकडनं तालीम करून घेतली. तर मला, मी इतकं कधी तालमी बिलमी कधी केलं नाहीत कुठल्याही सिनेमाच्या, त्यामुळे एक एक ॲक्टर एका सिनेमाची एक महिना तालीम करतो ह्या विचारायला मला खूप त्रास व्हायचा. इतकं कोणी तालीम, इतकी कशी तालीम कोण का करू शकत? पण तिने खूप मेहनत घेतली आहे, त्यांनी तिच्यावर खूप मेहनत घेतली आहे, त्यांनी त्या बाकी सगळ्या ॲक्टरवरती खूप मेहनत घेतली आहे. आणि मला मेहनतीचा त्रास व्हायचा की मला, कारण मेहनत असते पण ती, मला असं वाटतं की काय म्हणूया त्याला, म्हणजे मेहनत सगळेच घेत असतात पण माझ्यासाठी असं तालीम बिलीम हे जर मला झेपत नव्हतं फार. आणि मग तिचं ग्रुमिंग करायचं म्हणजे मी काही नाही. बेसिकली सिनेमा हे माध्यम असं आहे की ते खूप तांत्रिक माध्यम आहे, ते काही नाटकासारखं माध्यम नाही आहे. तर तांत्रिकदृष्ट्या जर तिला काही अडलं किंवा ते तिला सोपं करून सांगायचं असेल तरच फक्त मी तिला सांगायचो. मी तिला अभिनयाच्या बाबतीत किंवा तिने कसं काम करावं, तिने काय करावं याच्या बाबतीत मी तिला काही सांगायला गेलो नाही, कारण ते ऑलरेडी विश्वास सरांनी तिच्याकडनं करून घेतलं होतं. त्यामुळे मी फक्त टेक्निकली आत्ता कॅमेरासमोर करताना काय डोक्यात ठेवून कर एवढंच मी तिला सांगत होतो, कारण त्याची एक भाषा आहे. आणि कॅमेराबरोबर तुला काम करताना पहिल्यांदा त्याच्या प्रेमात आधी पडायला लागतं त्याला. म्हणजे माझं कुठलाही ॲक्टर तू बघितलास तर सिनेमाच्या शूटिंगच्या आधी तो याला नमस्कार करतो, असा पाया पडतो त्याच्या, कारण त्याच्यामुळे तर आम्ही आहोत ना, तो आमचं ग्रुमिंग आहे म्हणून तर आमच्या फुलराण आहेत, नाही तर आम्हाला कोणी कुत्रं विचारलं असतं. तर त्याच्याबरोबर तो जो रोमांस आहे ना, की जसं संजय लीला भन्साळीच्या गाण्यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या जसे त्या अनंत गर्दीमध्ये एकमेकांशी रोमांस करत असतात ना, तसा सेटवरती हजारो पन्नास पाच कितीही ॲक्टर असले तरी त्या सगळ्यामध्ये तुझा आणि त्याचा रोमांस चालू असला पाहिजे. मग तो तुला सोडत नाहीस आणि तू त्याला सोडत नाहीस. तर त्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत की आपण कुठेही असो तरी आपण कॅमेराला कसं फेस केलं पाहिजे किंवा कॅमेरासमोर आपलं काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, ह्या बारीक बारीक गोष्टी होत्या ज्या मी तिला त्याची जाणीव करून देत होतो, शिकवत नव्हतो. कारण ती खूप सुंदर त्याने काम केलं आणि मला खात्री आहे की याही पुढे तिची जी काही कामं आपल्या समोर येतील ती ह्याच्याहीपेक्षा अजून उत्तम उत्तम अशा दिशेने घडत जातील. आणि ही जोडी खूप छान वाटते आणि आम्ही गाणीही बघितली असते याही नंतर मी तिच्यावर काम करेन. पण तुमचं ते एक आहे, तुम्ही एका अभिनेत्री सोबत काम केलं. ती करत नाही माझ्यावर काम, मी करायला तयार असतो. नाही पण खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी, खूप इंटरेस्टिंग वाटतात सगळ्या गोष्टी. गाणीही बघितली आहे, टीझर ट्रेलरही आलेला आहे, तर आता वाट बघायची प्रदर्शनाची. 22 मार्च गुढीपाडवा, नवीन वर्षाचं स्वागत फुलराणीसारख्या आमच्या गोड चित्रपटांनी करा. सिनेमागृहात जाऊन आपल्या सर्व मित्रमंडळींना नातेवाईकांना एकत्र घेऊन जाऊन बघा आणि सिनेमाचा आनंद घ्या. खूप खूप धन्यवाद आणि आजच्या कार्यक्रमासाठी देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू.